घेत नव्हते, आम्ही चुरून जायचो साडीवर नाटक वगैरे करायचो. आणि पितांबर काळे यांचे पहिले जुने सिनेमा आहे तांबेचा विष्णुबाळा वगैरे, मग त्यावेळेस आम्ही तीनच्या पाठीमागं लागायचो, क्लॅप मारायचं, परत मग शॉर्ट डिव्हिजन कसं करायचं हे पहिल्यापासून शिकत होतो. मला ऍक्टिंगचीच आवड होती पण ऍक्टिंगतून इकडे शिरणार नाही. मॅडम कडक म्हणजे काय ऍक्च्युली सर, प्रत्येक माझ्या सिनेमामधल्या प्रत्येक सीनचा सिनेमा बघितला ना तरी तुमच्या लक्षात एकदम कडक आहे. म्हणजे त्यात आमच्या आजीची पण भूमिका जोडत आहे. म्हणजे आजीबद्दल सांगायचं म्हणजे आजी त्या गावामध्ये एकटीच राहत असते आणि त्या गावात स्वीटी म्हणून कॅरेक्टर आहे, ती मुंबईवरून गावाला येते. गावाला आल्यानंतर मग तिच्या पाठीमागे गावातली मुलं कशा पद्धतीने पाठीमागे लागतात, तिथे इम्प्रेस करतात आजीला, जे कोण विचारत नाही त्या ठिकाणी खायला वगैरे घेऊन जातात. त्यातून मध्ये सगळं आपलं गाव वेगळं करते आणि दोन्ही गाव एकत्र करण्याचा प्रयत्न करते. ओके सर, काय झालं मिशेष मुख्यमंत्री म्हणजे यांचा छोटा रोल होता आणि माझ्या सिनेमामध्ये जो रोल देवमानुसचा होता ना तोच माझ्या सिनेमात रोल होता, पण माझा सिनेमा नंतर का अनुभव म्हणजे मला खूप आवड होती लहानपणी. म्हणजे लहानपणापासून आवड होती की आपण टीव्हीवर किंवा असं संगीत पण मला ऐकलं की असं गाणं वगैरे किंवा डान्स बघितला की असं वाटत आपण पण करावं, पण परिस्थिती आणि वडिलांना पण आवडत नव्हतं. मग नंतर लवकर लग्न झाल्यानंतर मी जॉबला लागले, पण लवकरच लागले जॉबला, पण मग तिथं सारखं वाटायचं मला की काहीतरी करायला पाहिजे, काय हे नुसतं सगळं. मला खूप गाणं बिणं लागलं ना की मला असं वाटायचं की काय करून काय नको, किंवा टीव्हीवर आपण दिसलं तर काय होईल ना असं वाटायचं. मग ते आमचे साहेब होते ते थोडे ह्या क्षेत्रातले होते, संगीतकार होते हांगेकर म्हणून, त्यांना आवड होती खूप. मग ते म्हणलं मॅडम आपण गणपतीत आहे ना नाटक वगैरे बसवूया, मग मी म्हणलं वा बरं झालं, मग म्हणजे मला काहीतरी मिळतंय. पण म्हणलं सर मला नाही एवढा जमणार, म्हणजे कसं मला कसं जमल ना एवढं काम करायचं ऑफिसमध्ये, तर म्हणलं नाही जमणार. नाही नाही म्हणले कराल तुम्ही. मग त्यांनी नाटक बसवलं, नाटकात मी खूप छान रोल केला, दोन तीन नाटकात कामं केली. मग स्पर्धेत गेलं आम्ही, मग मला लक्ष्मीकांत बेर्डेने बक्षीस दिलं होतं, पण ते घरातल्यांना आवडलं नाही माझ्या मिस्टरांना, ते म्हणले नाही काम करायचं, हे काम करायचं नाही, तू नोकरी सोडली तरी चालत. मग मी थोडं थोडे दिवस बंद केलं, साहेबांना पण सांगितलं, ते मला सारखं सांगायचं ना सगळ्यांना की ह्यांना जरा बोलवा कुठं काय रोल असेल तर. साहेब सांगायला लागले तर मला रडायला आले एक दिवस, म्हणलं नाही जाऊ सर घरातले नाही म्हणतात. तर म्हणले ठीक आहे मग आता मी काय करू शकत नाही. मग तर थोडे दिवस बंद केलं मी, मग नंतर थोडे हळूहळू काम करायला लागलं, परत चोरून चोरून म्हणजे ऑफिसला मिटिंगला जायचं शनिवार रविवार आले की मग शूटिंग करायचं. पण तरी पण त्यांना कळलं, मग ते म्हणले एकदम बंद करायचं, हे अजिबात जायचं नाही कुठं नाटकात पिक्चरमध्ये. मग थांबले मी, मग रिटायर झाल्यानंतर मग परत मी माझं सोडलं नाही. नाही ह्या पिक्चर मध्ये मला तसं काय नाही, तरी पण मी अण्णा नायकांना भेटायला जाते एकदा, ते सरपंच असतात ना, त्यांना म्हणते अहो काहीतरी बघा की जरा मला एरवी तुम्ही लक्ष देऊन देत नाही, नुसतं इलेक्शन असलं की तेवढं मत द्या करायला येतात, आणि आता जरा माझं ऑपरेशन करायचं तर काहीतरी जरा मदत करा. नाही नाही म्हणे तुम्ही तुमच्या मुलीला वगैरे राहते नाही तर बघू आपण. हा म्हणजे तुम्ही नुसते आश्वासनच देत जावा. मग त्यांना तिथं म्हणजे मी जरा बोलते आणि नंतर मग माझं कशी भूमिका, माझं डोळ्याचं ऑपरेशन होतं, माझी नात जी स्वीटी ती मला बघायला येती, तर सगळं गाव किती स्वार्थी असतं मुलं, ते मला बघायला यायचं निमित्त, आणि तिच्या मागे ती कपडे कशी घालती, ती चालती कशी, ती दिसती कशी, किती छान छान, आणि सगळं जर गाव मागं अगदी सगळ्या मला खायला घेऊन, कुठं बिस्किटच्या पुढे, कुठं काय फळं भाजी घेऊन, ही लाईन म्हणजे इथून ते पार त्या चावडीपर्यंत लाईन, आणि तू पण तू पुढे जातोय का मी पुढे जातोय. मग ते मी आपलं बघत होते ऐकत होते सगळं. हा मला अनुभव म्हणजे मला काय जास्त शिव्या देता नाही आल्या. मला
नाही मला नाही शिव्या द्यायला जमलं म्हणजे काय कारणच नाही पडलं ना शिव्या द्यायचं. त्यात कसं डॉक्टरला मी शिव्या घालत होते ना, तो एकदम म्हणजे आराम करू आता मी बोलू नये असं मला ती सवय लागली. ते एकदम हे माणूस होता म्हणून त्याला शिवे घालायचे, पण घरातल्यांना ते पटायचं नाही, त्यांना वाटायचे म्हातारी आपली काहीतरी बडबडती असं नाही. मग नंतर म्हणलं तुम्हाला कळेल, एक दिवस तुम्हाला तो रस्त्यावर आणल आणि तुम्हाला भीक मागायला लागल ना तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणून मी सारखे त्याला शिवे द्यायची. ह्या पिक्चरमध्ये पण मी एकदम कडक म्हणजे वेगळीच भूमिका केली त्याच्यात, एकदम कडक.